आज आपण भाग एक मधील प्रकरण 9 कार्बनी संयुगे हे प्रकरण अभ्यासणार आहोत. याच प्रकरणामधलं कार्बन हे एक आगळं वेगळं मूलद्रव्य हे कसं आहे हा मुद्दा आपण काय करणार आहोत इथे स्पष्ट करणार आहोत. आता कार्बनचे अणू जे काही आहेत हे एकमेकांबरोबरती सहसंयुज बंधाने काय झालेले असतात तर ते एकमेकांना जोडलेले असतात. आता कार्बनचे अणू हे जे काही संयुज्य इलेक्ट्रॉन जे काही असतात या इलेक्ट्रॉनची संधान करून म्हणजेच भागीदारी करून ते एकमेकांबरोबर काय करतात तर प्रबळ सहसंयुज बंध तयार करतात. आता तसेच आपण मिथेन या संयुगाची ही संरचना आपण अभ्यासलेली. आता मिथेन हे जे काही संयुग आहे या संयुगाची संरचना जी आपण अभ्यासलेली आहे त्याच्यामध्ये आपण काय बघितलेलं आहे तर कार्बन आणि हायड्रोजन यांच्याबरोबर हे काय झालेलं आहे सहसंयुज बंधाने ते संयुग तयार झालेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे की कार्बन हे जे काही एक सहसंयुज बंध हा जो काही त्याचा गुणधर्म आहे हा गुणधर्मामुळे त्याला असं वेगळेपण काय प्राप्त झालं आहे तर त्याला जे काही वेगळेपण प्राप्त झालेलं आहे तर या सहसंयुज बंधामुळे कार्बनची संख्या जी काही आहे कार्बन संयुगांची संख्या ही काय आहे प्रचंड प्रमाणामध्ये मोठी आहे. आता आपण बघितलेलं आहे की कार्बन हे जे काही आहे धातू काच किंवा माती यांच्यापासून बनवलेल्या ज्या काही वस्तू आहेत या वस्तू सोडून इतर सगळ्या वस्तू काय झालेल्या आहेत तर कार्बनपासून बनलेल्या आहेत. सगळी सजीवसृष्टीसुद्धा ही काय झालेली आहे कार्बनपासून बनलेली आहे. तसंच आपलं मानवी शरीर हे सुद्धा काय आहे तर कार्बनपासून बनलेले. आत्ताच आपण जी काही संरचना बघितली मिथेनची या मिथेनच्या संरचनेपासून किंवा मिथेन या संयोगापासून तर महाप्रचंड असा DNA जो काही रेणू आहे या रेणूपर्यंत काय झालेला आहे तर कार्बनची संयुग ही तयार झालेली. आता हे कार्बनचं जे काही संयुग तयार झालेलं आहे आज मितीला जर आपण त्याचं जर बघितलं तर 10 दशलक्ष इतकी काय झालेली आहेत संयुग तयार झालेली आहेत. आणि इतकी प्रचंड प्रमाणामध्ये मोठी संयुगांची संख्या असल्यामुळे या कार्बनला एक काय आहे तर वेगळेपण आहे. आता कार्बनचं हे जे काही रेणू वस्तुमान आहे ही जी काही सगळी संयुग आहेत या संयुगांचं रेणू वस्तुमान जे काही आहे हे किती आहे तर 10^1 पासून तर 10^12 इथपर्यंत ह्या संयुगांचं रेणू वस्तुमानाची व्याप्ती पसरलेली आहे. आता पुढे जे काही आपल्याला बघायचं आहे की कार्बनचं जे काही रेणू वस्तुमान आहे या रेणू वस्तुमानामुळे तसंच कार्बनचे जे काही सहसंयुज बंध आहेत या सहसंयुज बंधामुळे तर कार्बनची ही प्रचंड त्या ठिकाणी काय झालेली आहेत तर संयुग तयार झालेली आहेत. मग हे कार्बनला एक असं वेगळं वैशिष्ट्य जे काही निर्माण झालेलं आहे किंवा या सहसंयुज बंधामुळे वेगळा जो काही गुणधर्म मिळालेला आहे या गुणधर्मामुळे तर या कार्बनमध्ये असे काय आहे की त्याला वेगळं मूलद्रव्य असं म्हटलं जातं इतर मूलद्रव्यांपेक्षा. मग आता ही कार्बनची जी काही वैशिष्ट्ये आहेत ही वैशिष्ट्ये आपण आता बघूयात. आता पहिलं जे काही कार्बनचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे काय आहे तर शृंखला बंधन शक्ती. आता आपण सहसंयुज बंध म्हणजे काय आहे हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये किंवा आधीच्या तासाला आपण अभ्यासलेलं आहे. तर कार्बन जो काही आहे हा कार्बन त्या ठिकाणी एकेरी बंध म्हणजे कार्बनचा अणू दुसऱ्या कार्बनच्या अणूबरोबर काय करणार आहे तर बंध निर्माण करणार आहे. ही बंध तयार करण्याची ही जी काही शक्ती आहे किंवा ही जी काही क्षमता आहे अद्वितीय अशी ही क्षमता या कार्बन अणूमध्ये आहे आणि ह्यालाच आपण काय म्हणणार आहोत तर शृंखला बंधन शक्ती असं म्हणणार आहोत. आता ही शृंखला बंधन शक्ती त्या कार्बनची जी काही संरचना तयार होतात तर ह्याचे जे काही मुख्य दोन प्रकार आहेत ते म्हणजे कुठले आहेत तर एक मुक्त शृंखला आणि दुसरी आहे बद्ध शृंखला. आता या मुक्त शृंखला आणि बद्ध शृंखलेमध्ये जर आपण बघितलं तर आता इथे तुम्हाला याच्यात दिसतंय की कार्बन हा जो काही अणू आहे हा काय करतोय तर इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या इथे काय दिसतायत रचना दिसतायत. मग या रचनेच्या प्रकारावरून काय झालेलं आहे तर हे जे काही शृंखला बंधन जे काही शक्ती आहेत याचे मुख्य दोन प्रकार पडलेले आहेत. एक म्हणजे मुक्त शृंखला आणि दुसरं आहे बद्ध शृंखला. मुक्त शृंखलेचे दोन प्रकार आपण त्याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. एक म्हणजे आहे सरळ शृंखला आणि दुसरी आहे त्याच्यामध्ये शाखीय शृंखला. आता मुक्त शृंखलेचे हे जे काही दोन प्रकार आहेत